सर्वांना नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे ओळखलं का सर्वांना. लॉकडाऊन काळातील विद्यार्थी शैक्षणिक अडचणी मानताना ही कविता छान आहे. सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत काव्यला यूट्यूब चॅनलवरती. यो मी उंचल उडवे पर्याक्रमी काव्य लभ यथाशक्ती. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, लॉकडाऊन लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचण निर्माण झाल्या अशा बऱ्याचशा विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्या व्यथा आणि कथा या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. आणि किती मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे याचा पाठपुरावा ही कविता देणार आहे. ओळखलत का सर मला. ओळखलं का सर मले, मी गण्या बोलतोय. अरे हा गण्या कोण? अहो मास्तर, तुमचा विद्यार्थी गण्या गंगाराम ताकसांडवे. मला ती ओळखलं कसं नाही गुरुजी? हा हो, आलं रे बाबा लक्षा. कसा आहे गण्या? काय सांगू तुम्हाला मास्तर, या कोरोनाला धिंगाणं घातलं सर्वीकडं. तुम्हाला काय माहीत? अहो गुरुजी, शाळा झाली बंद तशी शिक्षण डुबून राहिलं. कसं तरी शाळेत लिहित वाचत होतो, आता तर पारडोसक म्याड व्हायला लागलं. शाळा बंद झाल्यावर शिक्षण ऑनलाईन झालं. माया बुड्ड्या बुट्टीचं पार डोकं चक्करावून गेलं. माया बुड्ड्या म्हणे मले, अरे शाळेत असताना तुले काय नाही आलं, नुसतं दप्तर पाठीवर घेऊन मला तर काय आलं. शाळा चालू असताना पार मारल्या दांड्या, दप्तरात सापडत होत्या आईस्क्रीमच्या कांड्या. म्या म्हटलं मागचं झालं गेलं, आता विसरून जाय. एकदा तरी गेल्याने चॅनल दे ना माय, एकदाचा मोबाईल घेऊन पाय. लॉकडाऊन बाबू माया संसाराचे वाजवले बारा, शहराकडून गावाकडे आणला उपाशीच पसारा. कधी कमी होईल बे या राक्षस कोरोनाचा मारा. बुडा म्हणे कामधंदा कर. म्या म्हटलं शिकून सन्या मी करेल तुमचा उद्धार, पण मले मोबाईल घेऊन द्याला उद्धार. मायले बापाले म्हटलं आता धरू आपण ऑनलाईन मोबाईल शिक्षणाची कास, आणि लय भारी होईल मग मया विकास. बुड्याने बुड्याले मग पटवलं, आणि बकरीचं गड्या दूध साठलं. मग काय, एकदा तर चालू झालं ऑनलाईन शिक्षण, आणि त्यात नेटवर्क आणि रेंज खेळत होते कुस्ती. कधी नेटवर्कचा रुसवा, कधी रेंजचा फसवा. मग काय समजेना ग चा ध की म चा भ बोमला. गुरुजी आम्ही बी आहे सर्व तयार, रोज मास्क घालणार आणि सोशल डिस्टन्सचे पालन बी करणार. बस एकदा तरी सरकार शाळा उघडणार का? अहो भाकरीपेक्षा बिया शिक्षण महाग झालं. मरणं सोपं झालं पण जगणं कठीण झालं. आम्ही बी वापरू हँड सॅनिटायझर, पण शाळा सुरू करून बनवा आम्हाला टायगर. गुरुजी मोबाईलमुळे आता विसरलो मैदानी खेळ. पबजी आणि फ्री फायरने केला शिक्षणाचा बट्ट्याबोळ. बंद करा हो आता हे ऑनलाईन शिक्षणाचा पोर खेळ. शाळा चालू करा हो मास्तर एक वेळ, शाळा चालू करा हो मास्तर एक वेळ. अशाच प्रकारे आपण विविध हास्य कविता आणि विनोद
याचा आस्वाद घेण्यासाठी लगेच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुढच्या कवितेच्या भागामध्ये. लॉकडाऊन उघडल्यावर शाळेत यायचं बरं का, विसरू नका.